देशभरात 100+ अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराई चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केलं. हा चोरटा गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. कोळशेवाडी पोलिसांनी चोरट्याला पकडून गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामविलास उर्फ रामा गुप्ता असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. रामा काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांच्या ताब्यातून निसटला होता. रामविलास गुप्ता या चोरट्याच्या शोधात 6 राज्याची पोलीस होती. कल्याणचे DCP सचिन गुंजाळ, ACP कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनकर पगारे यांचं पोलीस पथक कल्याण नजीक महारळ परिसरातील एका ढाब्यावर पोहोचलं. रामविलास त्या ठिकाणी कोणाच्या तरी प्रतीक्षेत बसला होता. पोलिसांनी रामविलास याला 4 बाजूंनी घेतलं. पोलीस कर्मचारी सुशील हांडे, सचिन कदम, अन्य 7 पोलिसांनी रामविलास याच्यावर झडप घातली. रामविलासला ताब्यात घेतलं, त्याला पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिलंय. रामविलासने चोरी केलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक मोठा बंगला बांधलाय. त्यानं दुचाकी आणि 4-चाकी ढिगभर गाड्या घेतल्या. हा चोरटा पकडला गेल्यानं पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलाय. रामा गुप्ता उर्फ रामविलास गुप्ता हा जो आरोपी आहे यास आमच्या DB टीमने अटक केलेली आहे. हा आरोपी गुजरात पोलिसाच्या ताब्यातून ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोलिसाच्या हातून निसटून गेलेला होता. त्या संदर्भात ठाणे नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून कलम 224 प्रमाणे तो आरोपी हवा होता. आमच्या टीमचं त्याच्यावरती लक्ष होतं, कारण तो राहणारा खडे गोळवली या भागातला पूर्वीचा आहे. या ठिकाणी असण्याचं शक्यता मला वाटत असल्यामुळं आम्ही आमच्या टीमला सतर्क केलं होतं. त्याबाबतीत माहिती घेतली असता त्याचा ठावठिकाणा हा एका ढाब्यावरती असल्याचं आमच्या DB टीमला माहिती मिळाली. त्यावरून API पगारे, हेड कॉन्स्टेबल कदम, पंडे, दळवी, घुगे, सोनवणे, बुधवंत आणि जाधव अशा टीमने त्या ढाब्यावरती जाऊन सापळा रचून त्याला पकडलं. आणि अतिशय नामचीन असा घरफोडीचा जो आरोपी आहे, ज्याच्यावरती जवळपास 100+ जास्त गुन्हे विविध राज्यामध्ये, गुजरात, कर्नाटका, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि इतरही राज्यामध्ये ज्याच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत, असा हा आरोपी काल आमच्या DB टीमनं अटक करून ताब्यात घेतलेला आहे. आणि ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे.